सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानी संघटनेचे आंदोलक आक्रमक, सांगली कोल्हापूर बायपास मार्गे जाणारा दूध टँकर फोडला. सांगली कोल्हापूर नवीन बायपास रोडवर डीएच कुलकर्णी मळा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध वाहतूक करणाऱ्या टँकरला पेटवले. शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक आता आक्रमक झाले असून आंदोलन चिघळण्याची शक्यता वाढली आहे. या मार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शिरोळ तालुक्यात दूध आंदोलन तीव्र होत चाललं आहे. जयसिंगपूर येथे मंगळवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळचे संचालक विश्वास जाधव यांचा दूध वाहतूक करणारा टँकर पेटवला. टँकर पेटवून कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही, मात्र दूध वाहतूक करणाऱ्या टँकरचं मोठं नुकसान झालं आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे एपीआय निकम व पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उशिराने दाखल झाले. दूध आंदोलन पेटल्याने पोलिसांच्याही नाकी न आला आहे. या घटनेने शेजारील वस्तीत घबराटीचं वातावरण पसरलं आणि टँकरचा स्फोट होईल या भीतीने नागरिक लांब लांब पळत सुटले. शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक आता आक्रमक झाले असून आंदोलन चिघळण्याची शक्यता वाढली आहे. मानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.